नमस्कार, कुक विथ नम्रता मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण बनवतो आहे हे रेडी मिक्स कढाई पनीर मिक्सची भाजी. तर चला सुरू करूया. यासाठी आपण 250 ग्रॅम पनीरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे सिमला मिरची अशी चौकोनी कापलेली आहे आणि हा कांदासुद्धा असा चौकोनी कापून घेतलेला आहे. इथे टॉमॅटोची प्युरी केलेली आहे. साधारण 2 मोठे टॉमॅटो स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तर हे आहे आपलं साहित्य. चला आपण प्रोसिजरला सुरुवात करू. आता सर्वात प्रथम हे 2 आपली जी पाकिट आहे ते आपल्याला पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करायचा आहे. आता हा मसाला आपण भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर एका पाकिटाच्या मसाल्यासाठी 1 कप पाणी, अशा प्रकारे मी 2 कप पाणी भरून घेतलेलं आहे या ग्लासमध्ये. आपण ते मसाल्यामध्ये टाकूया. सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत नीट. मसाला एकदम हा स्मूथ झाला पाहिजे, गाठी राहायला नाही पाहिजेत कुठल्या. आपल्याला झटपट जर भाजी खावीशी वाटत असेल पनीर कढाई, तर हे असं रेडीमिक्सचं पाकिट आणून भाजी केली तर फास्ट होते आणि टेस्टीसुद्धा लागते. तर हे बघा, हा मसाला आता एकदम स्मूथ मिक्स झालेला आहे पाण्यामध्ये. सगळ्या गाठी मोडल्या गेलेल्या आहेत व्यवस्थित. आता कढई आपण तापायला ठेवली आहे. यामध्ये आपण तेल टाकूया. साधारण 2 चमचे तेल आहे. तेल तापलेलं आहे. यामध्ये आपण सर्वप्रथम टॉमॅटो प्युरी टाकतोय. आता ही प्युरी शिजतीये. आपण हा केलेला मसाला यामध्ये घालूया. हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता इथे आपला हा मसाला शिजतोय, तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये सिमला मिरची कांदा असे फ्राय करून घेऊया. यासाठी मी 1 चमचा तूप टाकते. आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये मी पहिल्यांदा हा कांदा टाकते. कांदा आधी फ्राय करून घेऊया आपण. आता हा कांदा छान फ्राय झालाय आपला. आपण सिमला मिर्च टाकूया. शिजायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, आपला आता सिमला मिर्च कांदा दोन्ही सुद्धा अगदी छान मऊ शिजलेले आहे. आधी असं परतून घ्यावं लागतं म्हणजे त्याची टेस्ट छान येते ग्रेव्हीला. आणि पनीर परतून घ्यायची गरज नाही, कारण पनीर ऑलरेडी सॉफ्ट असतं. जर त्याला जास्त वाफवलं तर ते चिवट होतं. त्याच्यामुळं फक्त आपण सिमला मिर्च आणि कांदा असा परतून घेतला. आता इथे बघा, ही ग्रेव्ही इतकी मस्त शिजलेली आहे. छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आणि कलर पण एकदम भारी आलेला आहे. आता आधी आपण सर्वप्रथम पनीर टाकूया. आधी पनीर चांगल्या याच्यात फ्राय करून घेऊ.
पनीर एक 2 मिनटासाठी फ्राय करूया, बघूया आपण। बघा पनीर छान मिक्स झालेले आहेत भाजीला। आता यामध्ये शिमला मिरची आणि कांदा पण शिजवून घेतलेला घालूया। मिक्स करूया आपण। यामध्ये आपण थोडेसे पाणी ऍड करतोय आणि परत एकदा छान उकळी आणून घेऊया ग्रेव्हीला आपण। उकळी आणायलासाठी ठेवून देऊ। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया। हे बघा भाजीला छान उकळी आलेली आहे। आता भाजी जास्त पातळ नाही ठेवायची, अशा पद्धतीनं ग्रेव्ही असली की खाता येते, मुलांना पण आवडतं। ही छानपैकी भाजी आपल्याला शिजलेली आहे, यावर मी थोडी कोथिंबीर टाकते आणि आपण गॅस बंद करू। हे बघा एकदम मस्त आपली ही पनीर कढाई एकदम छान तयार झालेली आहे, एकदम हॉटेलसारखी दिसतीये आणि खूप सोप्या पद्धतीनं आणि झटपट रेडीमिक्सचं पाकिट वापरून आपण बनवली। तुम्ही अशी पद्धतीनं करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।